नमस्कार, मैं डॉक्टर संजीवनी राजवाडे। उडदाच्या डाळीचे विविध पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात वापरत असतो, मग ते इडली डोशाच्या स्वरूपात असतील किंवा शिजवलेली डाळ सुद्धा असेल। हे अतिशय पौष्टिक समजले जातात, परंतु ज्यांना रुमॅटिझम किंवा संधिवाताचा त्रास आहे अशांनी मात्र ही डाळ खाणं वर्ज्य केलं पाहिजे। यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड नावाचे जे क्रिस्टल्स असतात ते आपल्या शरीरात गेल्यानंतर सांध्यांमध्ये जाऊन बसतात आणि सांध्यांमध्ये येणारी जी सूज असते ती यामुळे वाढते आणि साहजिकच सूज वाढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेदना सुद्धा वाढतात आणि म्हणून अशा पेशंट्सनी उडदाची डाळ खाणं हे आपल्या आहारातून वर्ज्य केलं पाहिजे। परंतु अशाच पेशंटसाठी ही डाळ आपण शरीराच्या बाह्यभागी मात्र वापरू शकतो। ती कशी? तर ह्यापासून तयार केलेलं लिनिमेंट किंवा ऑइल म्हणूया, हे आपण सांध्यांना बाहेरून लावू शकतो। हे तेल कसं तयार करायचं? तर साधारणपणे एक कपभर भिजवलेली उडदाची डाळ वाटून त्याची पेस्ट करावी मिक्सरमधून। त्यामध्ये साधारणपणे 2 लिटर पाणी घालावं। हा काढा उकळून घ्यावा। याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये 1 किलो तिळाचं तेल घालावं आणि पुन्हा हे उकळायला ठेवावं। उकळून त्यामधली जी डाळ असते किंवा जी डाळीची पेस्ट असते ही काळी झाली पाहिजे इथपर्यंत ते तेल उकळावं। काळी होते म्हणजेच काय होतं की त्यामध्ये जे पाणी असतं ते उकळताना पूर्णपणे उडून जातं, त्यातलं बाष्प निघून जातं आणि शेवटी तळाला आपल्याला फक्त तेल मिळतं। हे असं तेल गाळून घेऊन बाटलीत भरून ठेवावं आणि जरुरीप्रमाणे ह्या तेलाने मग आपल्या सांध्यांना किंवा पाठीला किंवा ज्या ठिकाणचे स्नायू किंवा आपले सांधे दुखत असतील अशा ठिकाणी मालिश करण्याकरता हे तेल वापरावं। आणि म्हणूनच पोटातनं न घेता आपण जर बाहेरून अशी उडदाची डाळ वापरली तर संधिवातासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो। ज्यांना युरिनमध्ये क्रिस्टल असण्याचा त्रास आहे, म्हणजेच युरिनमध्ये स्टोन झालेले असतात, किडनीमध्ये स्टोन झालेले असतात, युरिनमध्ये आपण चेक केल्यानंतर तुम्हाला क्रिस्टल्स ही जी असतात ती प्लस 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 असं दाखवतात, असा ज्यांचा रिपोर्ट असेल तर अशांनी सुद्धा उडदाची डाळ खाणं हे त्यांच्यासाठी अजिबात हितकारक होऊ शकत नाही। याचं सुद्धा महत्वाचं कारण असंच आहे की त्यामधले जे ऑक्झॅलिक ऍसिडचे क्रिस्टल्स असतात ते सहजपणे शरीरातून फ्लश आउट होऊ शकत नाहीत, त्यासाठी तुम्हाला अतिशय एक्स्ट्रा केअर घ्यावी लागते किंवा खूप पाणी प्यावं लागतं। आणि काही कारणाने जर हे पाणी तुमच्या पिण्यामध्ये कमी झालं तर हे क्रिस्टल्स तुमच्या किडनीमध्ये साठून राहतात आणि ज्यांची स्टोन होण्याची टेंडन्सी असते अशांना मग स्टोन होण्याचा धोका जो असतो तो वाढतो। आणि म्हणून आपण ती आपल्या शरीराच्या बाह्यभागी सुद्धा वापरली आणि त्याचे जर औषधी गुणधर्म आपल्या शरीराप्रमाणे आपण वापरून घेतले तर त्याचे आपल्याला खूप चांगले फायदे होऊ शकतात। नमस्कार।